आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी. झी मराठीची मालिका रात्रीचं खेळ झाले भाग 2 मध्ये आबा रागानं शोभाचे सर्व कपडे एका पेटीमध्ये भरतात आणि ती पेटी चोंट्याला जंगलात कुठं दूर नेऊन टाकायला सांगतात. चोंट्या ती पेटी घेऊन जातो आणि त्या पेटीजवळ जोरजोरात रडू लागतो. त्याला पश्चाताप होतोय की शोभाच्या मृतदेहाची पेटी देखील त्याने अशीच उचलली होती. या मालिकेच्या मागील भागात आपण पाहिलं की शोभा मृत पावल्याचं तिराहितानं सांगितल्यानंतर वच्छीला चक्कर येते. घाबरलेले आबा वाड्यावर जाऊन इंदूला सर्व सत्य सांगतात आणि वच्छीची समजूत घालण्यासाठी तिला घरी आणतात. अण्णा देखील तिथे येतात आणि आपण लवकरात लवकर शोभाचा शोध घेऊ असं म्हणतात. नेने वकिलांना अण्णावर संशय आहे. तसं ते अण्णाला विचारतात की शोभाच्या गायब होण्यामागे तुझा तर हात नाही ना. तेव्हा अण्णा स्पष्ट करतो की मी काहीही केलेलं नाही. आता वच्छी जेव्हा रात्री झोपलेली असते तेव्हा तिला दारावर थाप ऐकू येते. ती दरवाजा उघडते तर समोर पाहते तिचा मृत पावलेला मुलगा काशी उभा असतो. तो आईला बघून खुश होतो. वच्छी देखील त्याला बघून खुश होते. काशी तिला म्हणतो की आई शोभा कुठे गेली आणि तितक्यात त्याच्या मागून शोभा येते आणि वच्छीला आई म्हणून हाक मारते. रात्रीचं खेळ झाले भाग 2 या मालिकेच्या अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.